कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा गोंधळ झालाय. महाडिक पाटील गटाकडून जोरदार घोषणाबाजी झालेली आहे. मल्टी स्टेटच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. मात्र या सभेमध्ये गैरप्रकार होऊ नये, खुर्च्या एकमेकांवर फेकल्या जाऊ नयेत यासाठी या खुर्च्या चक्क बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या. गोकुळ दूध उत्पादक संघाची सर्वसाधारण सभा वादळी ठरते आणि त्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधारी गटावर आली. आताची ब्रेकिंग बातमी आपण सध्या बघतो आहोत. मल्टी स्टेटच्या मुद्द्यावर महाडिक आणि पाटील गट आमने सामने आल्याचं चित्र दिसलं. जोरदार घोषणाबाजी दोन्ही गटांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ही सर्वसाधारण सभा वादळी ठरतीय. या सभेमध्ये पुन्हा गोंधळ झाल्याची परिस्थिती आहे. घोषणाबाजी दोन्ही गटाच्या सदस्यांकडनं होताना दिसतीय. मल्टी स्टेटच्या या मुद्द्यावर दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत. आताची ब्रेकिंग बातमी आपण सध्या बघतो आहोत. कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे. महाडिक आणि पाटील गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आहे. मल्टी स्टेटच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने सामने आल्याचं चित्र आहे. गोकुळ दूध संघाच्या या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती आणि त्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता. आणि याच संदर्भात आपण आता अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आहेत सध्या फोनलाईनवरनं. ज्ञानेश्वर, काय तिथली सध्याची परिस्थिती आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आज गोकुळची सर्वसाधारण सभा होती आणि या सभेला अपेक्षित अशाच पद्धतीचा हा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला. सतीश पाटील आणि महाडिक गट आहे या गटामध्ये मल्टी स्टेटवरून मोठा वाद निर्माण झाला होता. गेल्या सभेत सुद्धा या संदर्भात मोठा एक राडा झाला होता. मात्र ह्या सभेच्या पार्श्वभूमीवरती कालच आहे तो सत्ताधारी गटानं मल्टी स्टेटचा ठराव आहे तो रद्द केला होता आणि सतीश पाटील गटानं मात्र सभेमध्ये तो ठराव अशा पद्धतीची भूमिका. सभा सुरू असताना गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी विषयपत्रिकाचं वाचन करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये हा विषय आल्यानंतर दोन्हीकडून आहे ते जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या घोषणाबाजीनंतर आहे ते या ठिकाणी मोठा तणाव सुद्धा पाहायला मिळाला. दोन्ही गटाचे समर्थक आहेत ते सुद्धा आमने सामने आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. आपापल्या नेत्यांच्या घोषणाबाजी देताना ते या ठिकाणी पाहायला मिळालं. खरं तर गेल्या काही दिवसापासून गोकुळच्या मुद्द्यावरून सतीश पाटील आणि महाडिक गटामध्ये मोठा वाद निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि मल्टी स्टेटचा मुद्दा जो होता तो मल्टी स्टेटचा मुद्दा. बिलकुल ज्ञानेश्वर, माफ करा मी काही क्षणांसाठी थांबवतो. आपल्याला आपल्या सोबत धनंजय महाडिक आहेत सध्या फोनलाईनवरनं, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. महाडिक साहेब, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळ झालाय आणि कुठेतरी घोषणाबाजी देखील होतीये, आपली पहिली प्रतिक्रिया? कसं आहे, गोकुळ दूध संघ हा देशातला एक अग्रगण्य दूध संघ आहे, दूध संस्था आहे. गेले 30 वर्ष महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील साहेब यांचं नेतृत्व तिथं असल्यामुळं प्रत्येक 10 दिवसाला 3, 13 आणि 23 तारखेला या दुधाची बिलं सभासदांना शेतकऱ्यांना मिळतात. जवळजवळ 14-15 लाख लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन आहे. 10 दिवसाला 42 कोटी साधारण 1 महिन्यामध्ये 120 ते 130 कोटी रुपयाचं पेमेंट प्रत्येक महिन्याला या दूध संघामार्फत दिलं जातं. काल परवाच्या दिवाळीला डिव्हिडंड आपण पाहिलं तर जो 70-72 कोटी रुपयाचा डिव्हिडंड देण्यात आलेला आहे नफ्यातून. म्हणजे एक अतिशय सुंदर आणि चांगली चालणारी संस्था महादेवराव महाडिक आणि पी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली असणारी. ह्या दूध संघाची वाढ व्हावी ज्या पद्धतीनं अमूल किंवा इतर संस्था मोठ्या झाल्या, आता अमूल गुजरातचा संघ आहे, त्याचं कलेक्शन 1.65 कोटी आहे. ते गुजरातून महाराष्ट्रात आले, कोल्हापूर पर्यंत आले. कोल्हापूरच्या गोकुळच्या दुधाला डिमांड असल्यामुळं कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाची सुद्धा वाढ व्हावी, मल्टीस्टेट करण्यात यावं असा एक प्रस्ताव लोकांच्या समोर आला की त्याची वाढ होण्यासाठी इतर राज्यातलं दूध, कर्नाटक असेल, गुजरात असेल, तिकडेही आपण जावं, तिकडचंही दूध कलेक्ट करावं. आणि त्यानुसार गेल्या जनरल मिटिंगला, गेल्या वर्षी 30 तारखेला जनरल मिटिंगमध्ये हा प्रस्ताव आणण्यात आला होता की गोकुळ हे मल्टीस्टेट करावं. आता या सगळ्या वर्षभराच्या कालावधीमध्ये, आता आज होणाऱ्या निर्णयामुळं, आज होणाऱ्या जनरल मिटिंगमध्ये
काही शेतकऱ्यांचा दूध उत्पादकांचा त्याला विरोध होता की मल्टीस्टेट करू नये. ही भावना लक्षात घेऊन दोन दिवसापूर्वी गोकोचे चेअरमन आपटे साहेब, माणिक साहेब आणि पी एन पाटील साहेब या सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला की आता हा मल्टीस्टेट आपण रद्द करत आहोत. हे जाहीर करून झाल्यानंतर सुद्धा आज गोकोच्या सभेमध्ये बंटी पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. हा गोंधळ घालणं हा त्यांचा धर्म आहे. चांगली संस्था मोडत कशी काढायची हे एवढंच ते बघत असतात. खालच्या पातळीवर टीका करायची, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. जबकि आजपर्यंत एकही नया पैशाचा कसलाही भ्रष्टाचार किंवा कसलीही गडबड माणिक साहेबांचं नेतृत्व तिथं असल्यामुळे झालेलं नाही, होत नाही, होणार नाही. पण ह्या सगळ्या नेत्यांनी, बंटी पाटील आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षाच्या लोकांनी स्वतःच्या संस्था सगळ्या मल्टीस्टेट केलेल्या आहेत आणि गोकुळला विरोध करतायत. ठीक आहे, सभासदांचा निर्णय मान्य करून हा मल्टीस्टेटचा निर्णय रद्द केला. असं असताना सुद्धा चार महिन्यामध्ये निवडणूक आहे, त्या निवडणुकीला आपल्याला कसं या संघाच्या सर्व संचालकांना बदनाम करता येईल यासाठी त्यांनी आज परत गोंधळ घातलेला आहे. आणि हे सगळे सभासद सुज्ञ आहेत, ते जाणकार आहेत, त्यांना माहिती आहे काय चालू आहे, जिल्ह्यात काय चालू आहे. ही संस्था मोठी संस्था आहे, ही आपल्या ताब्यात यावी, त्याच्यावर आपलं राजकारण करावं, ही भावना या सगळ्या विरोधी गटाची आहे आणि म्हणून त्यांनी हा गोंधळ घातलेला असं माझं मत आहे. माणिक साहेब, मात्र मल्टी स्टेट करण्याला विरोध का होतोय त्याबद्दल आपल्याला काय माहिती मिळते, काय नेमकी त्यामागची कारण? या सगळ्या मंडळींनी सभासदांच्या मनामध्ये विष करण्याचं काम केलं की मल्टी स्टेट झाला म्हणजे तो माडिकांचा खासगी कारखाना झाला, म्हणजे हे विक्षिप्त प्रवृत्ती आहे बंटी पाटील. अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये द्वेष पसरवायचा. शेकडो संस्था मल्टी स्टेट आहेत, त्यांच्या संस्था, त्यांचे शिक्षण संस्था, ते सगळ्या त्यांचे कारखाने मल्टी स्टेट आहेत. असं असताना गोकुळ फक्त मल्टी स्टेट झाला तर तो माडिकांचा खासगी कारखाना कसा होऊ शकतो हे लोकांना सांगायचं, म्हणजे चुकीच्या पद्धतीनं दाखवायचं की माडिक खासगीकरण करायला लागलेले आहेत आणि स्वतःच्या खिशात दूध संघ ठेवणार. हा कॉपरेटिव्ह संघ आहे. हा 1500 लिटर असताना सरनाईक साहेबांनी, तुयेकर साहेबांनी सुरू केलेला संघ आज नावारूपाला आला आहे. त्याच्यावरती या सगळ्यांचा अंकुश असल्यामुळं, माणिक साहेबांचं प्रशासन, पी एन पाटील साहेबांचं प्रशासन असल्यामुळं हा नावारूपाला संघ आलेला आहे. शेकडो त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत आणि देशभरामध्ये, राज्यामध्ये इतर वेळी दुष्काळामुळं, नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कधी आत्महत्या शेतकऱ्यांची होत नाही, त्याचं एकमेव कारण गोकुळ दूध संघ आहे. गोकुळ दूध संघाचं 10 दिवसाला मिळणारं पेमेंट ज्या हातामध्ये आहे त्याच्यावर त्यांचा प्रपंच, मुलाबाळांचं शिक्षण, लग्न हे सगळं व्यवस्थित वेळेत होतं म्हणून लोक दूध संघावरती खुश आहेत. आणि फक्त बदनाम करायचं, त्यांना काय झालंय, त्यांच्या शिक्षण संस्थेचे डोनेशन येते, डोनेशनच्या पैशाची त्यांना मस्ती आहे. आम्हाला अशा पद्धतीने निगेटिव्हिटी तयार करायची, लोकांना एखादं चांगलं काम करतो त्याला पाठिंबा द्यायचं नाही. कधीही बंटी पाटील हे सकारात्मक राजकारण करत नाहीत, निगेटिव्ह राजकारण करायचं, खालच्या पातळीवर जाऊन टीका करायचं, खान बोलायचं, एवढंच त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी या सगळ्या संचालकांना बदनाम करण्यासाठी हा सगळा प्रयत्न केला असं माझं मत आहे. बिलकुल. आपल्या सोबत राजू शेट्टी देखील आहेत, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. शेट्टी साहेब, स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. गोकुळच्या सभेमध्ये पुन्हा एकदा महाडिक पाटील गट आमने सामने आलेला दिसतो आहे, गोंधळाचं वातावरण आहे, आपली प्रतिक्रिया? गोकुळ हा जिल्ह्याचा दूध संघाचा शिखर संस्था आहे. ही ना माडकांची आहे ना पाटलांची आहे, ती कोल्हापुरातल्या सहकारी दूध संस्थांच्या मधून निर्माण झालेली ही शिखर संस्था आहे आणि त्यामुळे कुणी त्याच्यावर दावा सांगू शकत नाही. तो कोल्हापूरच्या जनतेची ती मालमत्ता आहे आणि ती जनतेचीच राहिली पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे. याच्यामध्ये खर तर पहिली चूक सध्याच्या व्यवस्थापनाने केली आहे ती म्हणजे त्यांनी हा संघ मल्टी स्टेट करण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून हा वाद चालू होता, त्यांनी तो निर्णय मागे घेतला त्याचं स्वागत, परंतु मुळामध्ये मल्टी स्टेट करण्याची गरज काय? कारण ही जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांची शिखर संस्था होती. नाही पण शेट्टी साहेब, धनंजय महाडिक आपल्या सोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा ते असं म्हणतायत की आता जर निर्णय मागे घेतलाय तर मग आता गोंधळ घालण्याचं काय कारण आहे, काय त्याच्यावर उत्तर आहे? नेमकं कशासाठी गोंधळ झाला मला माहित नाही, पण खरं तर ह्या अशा सहकारी संस्थांच्या वार्षिक साधारण सभा होत असताना जे सभासद आहेत, ज्यांच्या नावावर ठराव आहेत, तेच लोक सभेला असले पाहिजेत. परंतु अलीकडच्या काळामध्ये सभा जिंकण्यासाठी सभासद नसणारे, ज्यांच्या नावावर सहकारी संस्थेचा ठराव नाही, असे सुद्धा लोक बसतात आणि ते विनाकारण तो आखाडा बनतो. खरं तर या सहकारी संस्थेचे जनरल मिटिंग म्हणजे याचा अर्थ काय? वर्षातून एकदा सभासदाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार असतो. संस्थेचं कामकाज असेल, संस्थेचं ध्येयधोरण असेल, संस्थेची एकूण पुढची वाटचाल असेल, या संदर्भामध्ये मोकळेपणानं जर का सभासदांना बोलायचं असेल, अनेक महिला सभासद या ठिकाणी आहेत, महिला सभासद, महिला संस्था आहेत, त्यांच्या नावानं ठराव आहेत, या अशा गोंधळामध्ये महिलांना मत मांडता येईल का?
महिलांना आपली भूमिका मांडता येईल का? आणि दुधाचा व्यवसाय हा प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महिलांच्या हातामध्ये आहे, मग त्या महिलांनी कसं मत मांडायचं? अशा प्रकारची राडेबाजी ही काय बरोबर नाही आहे. कुणी केले मला माहित नाही, कारण मी स्वतः आता दिल्लीमध्ये आहे. परंतु सहकारी संस्थांच्या वार्षिक साधारण सभा त्या योग्य पद्धतीने झाल्या पाहिजे. सभासदांना मोकळेपणानं मत मांडता आलं पाहिजे. ही कुणाची एकट्याची मालमत्ता नाही आहे, लक्षात ठेवा. ही कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेची मालमत्ता आहे, दूध उत्पादकांची मालमत्ता आहे. बिलकुल. माडिक साहेब, आपल्याला शेट्टी साहेबांचं मत पटतंय का? निश्चित, जे साहेब म्हणतायत ते त्याच्याशी मी सहमत आहे. कोल्हापूर जिल्हा दूध संघ ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, कुणाची होऊ शकत नाही. सर्वसामान्य दूध उत्पादकांची ती संस्था आहे. पण जे साहेबांनी सांगितले की खोटे पास देऊन लोक आत येऊन बसून गोंधळ केला जातो, त्याच्याशी मी सहमत नाही आहे. सत्ताधारी पक्षाला आपले सगळे उद्योग करण्याची काही आवश्यकता असत नाही. सत्ताधारी पक्षाला आपली सभा चांगली खेळीमेळी झाली पाहिजे. निवडणुकीचं वर्ष आहे, चांगली झाली पाहिजे हा सकारात्मक विचारच कधी सत्ताधाऱ्यांचा असतो. हे जे विरोधक आहे त्यांनीच आत येऊन गोंधळ घातला. सत्ताधारी कशी विरोध घालू गोंधळ घालू शकतील? जबकि हा निर्णय रद्द 2 दिवसापूर्वीच त्यांनी पत्रक काढून जाहीर करून टाकलेला आहे की मल्टीस्टेटचा प्रस्ताव रद्द करत आहोत, आम्ही रजिस्ट्रेशनला कळवत आहोत. हे कळवलं असताना सुद्धा जर गोंधळ घालत असतील तर ते मला वाटतं थोडंसं चुकीचं होतंय. आणि विनाकारण फक्त बदनामी सध्याच्या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापनाला बदनाम करण्याचा हा षडयंत्र आहे. जे सांगितलं त्यांनी की ही शेतकऱ्यांची मालमत्ता ही विस्तृत आहे, त्याच्या वाढीसाठीच हा निर्णय घेतला होता. ते म्हणतात की काय निर्णय घेण्याची गरज होती मल्टीस्टेट, की ज्या पद्धतीनं अमूल किंवा अन्य संस्था वाढीत चाललेल्या आहेत, 2 राज्यांमध्ये 3 राज्यांमध्ये दूध कलेक्ट झालं पाहिजे, ते 2 पैसे चांगले मिळाले पाहिजेत, एवढ्यासाठी तो निर्णय घेण्यात आलेला होता. पण सभासदांना मान्य नसेल तर ते सर आकोपे म्हणून माडिक साहेब पी एन पाटलांनी निर्णय घेतला आणि तो रद्द करण्याचा निर्णय घेतला, असं असताना माझ्या मते चुकीचं आहे. बिलकुल. शेट्टी साहेब, यावर आपली प्रतिक्रिया? निश्चितच, गोकुळच्या वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि ते व्हायला पाहिजेत. मला कुठल्याही गटाची बाजू घ्यायची नाही. मला एवढं सांगायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला दूध उत्पादक शेतकऱ्यांचं भवितव्य या संघावर अवलंबून आहे आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी याचा वापर न करता शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, उत्पादकांच्या उन्नतीसाठी वापर व्हायला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. बिलकुल बिलकुल. धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी दोघांचे धन्यवाद. आपण जे महाराष्ट्राशी बोललात आणि आपली घटनाक्रमाबाबत आपण बघतो आहोत, ही सभा जी आहे ती पुन्हा एकदा वादळी ठरताना दिसतीये. सभेत गोंधळ होताना दिसतोय, गदारोळ होतोय, दोन्ही गटांकडून घोषणाबाजी झाल्याचं समजतंय. मल्टीस्टेटच्या आमने सामने आल्याचं दिसतंय. मात्र या सभेपूर्वी कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, खुर्च्या उचलल्या जाऊ नयेत यासाठी चक्क खुर्च्या बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या. सगळ्या उपाययोजना त्या संदर्भातल्या करण्यात आल्या, बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील सभेत पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं चित्र दिसतं आहे, गदारोळ झालेला आहे. महाडिक गट, पाटील गट, जोरदार घोषणाबाजी या गटाकडनं होताना दिसते. मल्टीस्टेटच्या या मुद्द्यावर दोन्ही गट आमने सामने आल्याची परिस्थिती होती. गोंधळ गदारोळ देखील झाला आणि घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे.